पुण्याच्या बैठकीचा आपण काही मनावर घ्यायचं कारण नाही. आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं, पवार परिवारातले ते सर्वात वडीलधारी ज्येष्ठ आहेत, मी त्यांचा पुतण्या लागतो नात्यानी, आणि घरातल्या व्यक्तींना भेटणं ह्याच्यात कारण नसताना मीडियावाले त्याला इतकी वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देतात आणि त्याच्यातून समज गैरसमज निर्माण होतात. त्याच्यामुळं त्या भेटीला आपण फार काही वेगळं तिथं घडलं असं समजण्याचं कारण. एक मिनिट, एक मी लपून गेलेलो नाही. हे जे काही चाललंय ना, मी उदळ मात्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय काही लपून जायचं कारण आहे? तू कुठं बघितलं मला लपून गेलेलं? तुम्ही मला लपून गेलेलं कुठं बघितलं? मी उद्याच्याला तुमच्या घरी आलो तर तुमच्या घरातनं कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे. अरे वेड्या, पण मी त्या गाडीत नव्हतोच तर मी उतरणार कसं? एक मिनिट, मी बैठकीला गेलो, मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हती, मी त्या गाडीत नव्हतो. थांबले बाबा, एकानी बोला ना, एकानी बोला ना. जर ही भेट कौटुंबिक असेल तर मग चोरडी यांच्या घरी घ्यावी का लागली आणि जयंत पाटले पाटील देखील प्रश्न उपस्थित होता. त्याच्यामध्ये चोरडिया यांच्या दोन पिढ्याचे आमचे संबंध आहेत. चोरडियाचे वडील हे पवारसाहेबांचे क्लासमेट होते आणि पवारसाहेब तिकडनं मला वाटतं VSI चा कार्यक्रम संपून येणार होते. माझा कार्यक्रम होता हा चांदनी चौकामध्ये होता. तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपून मला पुढच्या पुढचे माझे काही कार्यक्रम होते. त्यावेळेस चोरडियांनी पवारसाहेबांना जेवायला बोलवलं होतं. जयंत पाटील पवारसाहेबांच्या बरोबर होते कारण ते पण त्या VSI च्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून आहे. मी पण VSI ला आहे, परंतु नितीन गडकरी साहेबांचा खूप मोठा 1000 कोटी रुपयाचा चांदनी चौकातल्या पुलाचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं की अजित, हा आपल्या पुणेकरांच्या आणि एकंदरीतच मुंबईवरून बेंगलोरला जाणारे, सातारला जाणारे या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ब्रिज होता. आणि मलाही माहिती होतं कारण मी पण 2.5 वर्ष तिथं पालकमंत्री होतो. त्यावेळेस इतक्या अडचणी आल्या पत्रकार मित्रांनो त्या पुलाच्याबद्दल, परंतु त्या सगळ्या अडीअडचणी आम्ही लोकांनी राज्यकर्ते म्हणून आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून नितीन गडकरी साहेबांनी सोडवलेल्या होत्या, म्हणून मला त्या मिटिंगला हजर राहायचं होतं. मी दिलीप वसे पाटील उपाध्यक्ष आहेत आणि पवारसाहेब तिथं अध्यक्ष आहेत, म्हणजे VSI चे. मी तिथं सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी इकडच्या कार्यक्रमाला जातो. त्याच्यामुळं जर एखाद्या 2-2 पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही.